पेण मतदारसंघाचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते धैर्यशील पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करत रायगडमध्ये शिका पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धैर्यशील पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपची ताकद वाढत असताना माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी सुद्धा भाजपमध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारची शिष्टाई भाजपच्या नेत्यांनी केली. प्रामुख्याने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामी पुढाकार घेतला होता. पक्ष नेतृत्व आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यामध्ये समन्वय साधला आणि पाटील भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या सुविद्य पत्नी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर, डी व्ही पाटील, प्रभाकर म्हात्रे, पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा भोईर, माजी उपसभापती रुचिता पाटील, माजी सदस्य सुनील गायकर, सरिता म्हात्रे, निळकंठ दिवेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, खरेदी विक्री संघाचे प्रमुख बापू दळवी, माजी नगरसेवक शोमेर पेणकर, माजी नगरसेविका सुनीता जोशी, संतोष पाटील यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील पालीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि अलिबागमधील शेका पक्षाचे दिलीप भोईर यांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पेणमधून धैर्यशील पाटील यांनी प्रवेश करत शेका पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के मिळत असताना माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी लाल बावट्याची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले होते. त्यांनी शेका पक्षाच्या बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव केला होता. या पराभवाच्या धक्क्यातून शेका पक्ष आता कुठे सावरत होती, परंतु त्यापूर्वी भाजपने आणखी धक्का दिला आहे. त्यामुळे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शेका पक्षाचा खिंडार झाला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विक्रांत पाटील, विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा संघटक सरचिटणीस सतीश धारप, मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, गीता पालरेचा, युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित खाक, पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर यांच्यासह पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की मला अतिशय आनंद आहे की आज धैर्यशील पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आहे. 2014 साली मी प्रयत्न केला होता पण मला यश मिळालं नाही. त्यांनी सामान्य माणसाकरिता काम केलं आहे. विरोधी पक्षात असताना ते आपले प्रश्न धडाडीने मांडायचे. मी मुख्यमंत्री असतानासुद्धा ते माझ्याकडे प्रश्न घेऊन यायचे आणि मी ते सोडवायचो. अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व आपल्याकडे असलं पाहिजे असे मला वाटत होते, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. धैर्यशील पाटलांचा आज प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झाला आहे. खरं म्हणजे मी रवी चव्हाणजी आणि धारप साहेबांचे आभार मानेन, कारण मी स्वतः 14 साली हा प्रयत्न करून बघितला होता पण तेव्हा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. पण मला सारखं वाटायचं की आपला हा अतिशय धडाडीचा युवा नेता, आपला मित्र आपल्या सोबत असला पाहिजे. विधानमंडळामध्ये मला माननीय मोहन पाटील साहेबांसोबत काम करायची संधी मिळाली, धैर्यशीलसोबत काम करायची संधी मिळाली आणि हे कुटुंब ध्येयाने प्रेरित असलेलं कुटुंब आहे. केवळ राजकारणाकरता राजकारण करणारे लोक नाही आहेत, तर समाजाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका ठेवून राजकारण करणारे हे लोक. आज इतका मोठा हा जो काही लोकांचा गोतावळा म्हणा, मेळा म्हणा, जे काही आपण त्याला म्हणू, हा जो तयार झाला, एक प्रकारचं एक बृहत कुटुंब तयार झालं, याचं एकमेव कारण हे आहे की सातत्याने सामान्य माणसाकरता त्यांनी लढाई केली आहे. मी सभागृहात सातत्याने आम्ही अनेक वर्ष विरोधी बाकावर एकत्रित बसलो, त्यावेळेस मी बघितलं की आपले प्रश्न अत्यंत धडाडीने ते मांडायचे. ते चांगले वक्ते तर आहेतच, पण प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडण्याची एक पद्धत ही त्यांच्यामध्ये सातत्याने मला पाहायला मिळते. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही अनेक प्रश्न घेऊन ते माझ्याकडे यायचे. माझ्या परीने जे सोडवायचं शक्य होतं ते सोडवायचा प्रयत्न मी करायचो. पण
लॉन्ग मार्च असेल, पदयात्रा असेल, आंदोलन असतील, ती सातत्याने ते करतात आणि त्यामुळेच जनतेमध्ये राहून जनतेची कामं करणं या संदर्भात सातत्य त्यांचं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे भारतीय जनता पक्षात असलं पाहिजे हे आम्हाला याकरता वाटत होतं की शेवटी आज तळागाळातल्या माणसाचा विचार करणारं नेतृत्व जर कोणी असेल तर ते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व. शेतकरी कामगार पक्षाने ज्या शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा विचार किंवा त्याकरता लढा एकेकाळी प्रचंड मोठ्या पद्धतीने दिला आज त्याच वर्गाची चिंता करणारे जर कोणी असतील तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. त्यामुळे तुम्ही पक्ष जरी बदलत असलात तरी धैर्यशीलजी विचार बदलत नाही आहात. तुमचा जो विचार आहे कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचित यांच्या विकासाचं कार्य करायचं तेच कार्य मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही देखील करतो. मला असं वाटतं की अतिशय योग्य निर्णय आपण घेतलाय कारण शेवटी आपल्या लोकांना योग्य दिशा द्यायची असेल, त्यांचा योग्य विकास करायचा असेल तर राष्ट्रीय मुख्यधारेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला त्यांचा विकास करता येत नाही. आणि म्हणून एक प्रकारे या सगळ्यांना तुम्ही राष्ट्राच्या मुख्यधारेत आणलाय आणि आमचे अध्यक्ष बावनकुळेजींनी जो शब्द दिला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आलेले लोक आहेत त्यांना या कुटुंबामध्ये कधीच परकं वाटणार नाही, आपण या कुटुंबाचा भाग आहोत असंच त्यांना या ठिकाणी वाटेल आणि त्या सगळ्यांची काळजी ही निश्चितपणे कुटुंब प्रमुख म्हणून बावनकुळेजी असतील त्यांच्यासोबत आम्ही सगळे हे या ठिकाणी घेऊ हे आश्वासन देण्याकरता खरं म्हणजे मी या ठिकाणी आलो आहे. आणि जसं आपण सांगितलंय खरंय जुने आहेत, नवीन आहेत, आज रविशेठ त्या ठिकाणी आमदार आहेत, तुम्ही आता त्या ठिकाणचे माजी आमदार आहात, तुम्ही आमचे नेते आहात, या ठिकाणी रवी चव्हाण सगळं काम पाहतायत, आपले सगळे एवढे कार्यकर्ते आहेत, आपल्याला एक कुटुंब म्हणून काम करायचं आहे, आता आपल्यात संघर्ष नाही आहे आणि आपला पक्ष एवढा मोठा आहे की सगळ्यांना संधी आहे, कोणाची संधी डावलली जाणार नाही, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे संधी मिळेल, कुठेही वाद नव्याचा जुन्याचा याचा त्याचा असा वाद या ठिकाणी असणार नाही. तर माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ताकदीने आपण शेकापक्षामध्ये काम केलं त्याच पद्धतीने आपण इथेही काम करू. कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यासाठी आणखी धार यावी आणि राष्ट्रीय पातळीवर कष्टकऱ्यांचे म्हणणे मांडता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत आहोत असे धैर्यशील पाटील म्हणाले. मला असं ज्यावेळी मी निर्णय ज्यावेळी घेतला तेव्हा मला वाटलं होतं की शेवटी निष्ठेनं या ठिकाणी काम करणारी आपण मंडळी आहोत, यश 50% मिळेल. परंतु आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आम्हाला या ठिकाणी जवळजवळ 90% यश मिळालं असं बोललं तर तुम्हाला राग येईल, खरं तर 100% बोलायला पाहिजे. पण अति आकडा बोलण्यापेक्षा मी तुम्हा मंडळींना एवढंच या ठिकाणी सांगेन की पिढ्यान पिढ्या मोहन पाटलांवर तुम्ही जी जबाबदारी टाकली मला एका गोष्टीचं मी कधी भानावर आलो, मी पार्टी ऑफिसमध्ये बसलो होतो आणि पार्टी ऑफिसमध्ये बसलो होतो बेलवड्याचे पाटील मामा आले, ते म्हणाले त्यावेळी माझं पक्षांतराच्या विषयी कुजबुज त्यांच्या कानी पडली होती. त्यांनी मला सांगितलं की धैर्यशील पाटील आम्ही तुझ्या वडिलांच्या नादी लागलो आयुष्यभर, आमचं काय वाईट नाही झालं, आमचं चांगलं झालं, आता आमची पोरं तुझ्या नादी लागलीत तर आमची पोरं जर तुझ्या नादी जर लागली असतील तर त्यांचं सुद्धा भलं करण्याचं काम, या ठिकाणी काळाचा प्रवाह ओळखण्याचं काम, यांचं पुढार पण नीट राहील आणि लोक त्यांना पुढारी मानतील याचं भान सुद्धा तुला या ठिकाणी ठेवता आलं पाहिजे. मी त्या मामांना मुद्दाम थोडा एक प्रश्न विचारला की मामा आपण आपला पक्ष सोडायचा, ते म्हणाले बाळा सोडायचा नाही, आपण आपला सगळ्याचा सगळा पक्ष घेऊन आपण या ठिकाणी जायचं. त्यांच्या एका वाक्यानं माझ्या डोळ्यासमोरचा सगळा अंधार या ठिकाणी दूर झाला. मी पुन्हा तुम्हा मंडळींना शब्द देतो, मोहनभाईंनी जी जबाबदारी या ठिकाणी जी स्वीकारली ती जबाबदारी धैर्यशील पाटील आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हा आम्हा सगळ्या मंडळींची या ठिकाणी स्वीकारेल. आपल्या अगोदर सुद्धा काही मंडळी पक्षामध्ये या ठिकाणी आहेत, त्यांचं आणि आपलं अस्तित्व कसं राहील, तर दुधामध्ये जर साखर टाकली तर दुधाची गोडी वाढते, दूध ओसांडून जात नाही याची सुद्धा खबरदारी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेऊ आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीनं या व्यासपीठावरील सर्व मंडळींच्या
वतीनं मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य या ठिकाणी सुरक्षित करण्याची हमी मी या सर्व मंडळींकडून घेतलेली आहे. ही सुद्धा कल्पना तुम्हा सगळ्या मनापासून जी साथ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.